त्याच्यानंतर विचार केला की आपण पण करू शकतो अभ्यास वगैरे. फायनान्शियल कंडिशन एवढी काही मिडल क्लास म्हणजे लोअर मिडल क्लास म्हणू शकतो. खूप स्कोप राहतो की जर एखादा थोडंफार अभ्यास करून पण कधी कधी सिलेक्शन होऊन जातं. च्या डिस्कॉमच्या एक्झाम मध्ये पण मी वेटिंगवर होतो. माझे JEE दोन्ही म्हणून सिलेक्शन झालं होतं. IIT इन्स्ट्रक्टरमध्ये पण वायरमन इलेक्ट्रिशियन पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे. बट जोपर्यंत जागा वॅकंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर येणार नाही. झाले वेटिंग पण क्लिअर होणार आहे. आता कधी जाणार आहे तू, कधी जाणार आहे? आता त्यांना काय सांगणार की काय प्रॉब्लेम चालू आहे? ते डेट डिस्कस करत बसलो तर ते म्हणतील तू खोटं बोलतोय, असं होऊच नाही शकत. शंका घ्यायची की तुमचं सिलेक्शन झालंय का नाही. याच्यात असं वाटत होतं की लास्ट एक्झाम आहे, याच्यानंतर एक्झाम द्यायच्या नाही. एक्झाम मध्ये थोड्या मायनर चुका झाल्या माझ्याकडून. ते प्रेशर घेतलं मी की लास्ट पेपर याच्यानंतर एक्झाम देणार नाही आपण. ट्रान्सकोच भेटली पाहिजे याच्यासाठी सगळं चाललं होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर या व्हिडिओपासून आपण नवीन सिरीज चालू करणार आहे, ज्याच्यात आपण जे पण सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे माझ्यासोबत, जे आहे माझ्यामध्ये आता NTC मध्ये, त्यांच्याविषयी, त्यांच्या प्रिपरेशनविषयी आणि त्यांची सिलेक्शनपर्यंतची काय जर्नी आहे त्याविषयी थोडी माहिती घेणार आहे. आणि तुमचे पण काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नंतर लिहू शकता. पहिले मी माझ्याकडून जेवढे पण क्वेश्चन झाले बनवणं, जे जे नॉर्मली मला आज क्वेश्चन राहते कमेंटमध्ये किंवा मग बाकी ठिकाणी पण, ते मी कलेक्ट केलेले आहे. पण आणखी पण तुमचे क्वेश्चन असेल तर पुन्हा म्हणजे पहिले यांच्या सोबत आपण पॉडकास्ट करून घेऊ आणि मग तुमचे काही क्वेश्चन असेल तर पुन्हा एक वेळेस व्हिडिओ यांच्यासोबत पुन्हा करू आपण. तर यानंतर पण आपण काही गेस्टला बोलवणार आहे, तर तुम्हाला यामधून खूप सारं शिकायला पण भेटेल, तुमची स्ट्रॅटेजी पण तुम्ही बनवू शकाल. आणि अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्ही पण अशाच ठिकाणी राहणार किंवा मग आम्ही जसं पण ट्रेनिंग घेत आहे त्या ते तुम्ही घेऊ शकाल, तुमचं सिलेक्शन होणार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप सारं यामधून शिकायला भेटणार आहे. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आता चांगले चांगले व्हिडिओ येणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर व्हिडिओच्या शेवटी केलं तरी चालेल, आता सबस्क्राईब केलं तरी पुरेसं आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या पहिल्या पॉडकास्टला. आणि आपल्यासोबत जे आहे ते आहे जयेश गवडी. यांची ब्रांच जी आहे ते इलेक्ट्रिकलच आहे. आणि इलेक्ट्रिकल पासून सुरुवात करायचं कारण हेच आहे, इथे कसं राहते बाकी ब्रांचेसचे पण स्टुडंट आहे महाजनकोमध्ये, पण आपल्याकडे आपली ब्रांच इलेक्ट्रिकल आहे. तर पहिला पॉडकास्ट मी इलेक्ट्रिकलचा आणला आहे आणि यांचं नाव आहे जयेश गवडी. तर आपण थोडं याच्यासोबत गोष्ट करूया, त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर जयेश, तुम्ही मला सांगा की तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन द्या बेसिकली, तुम्ही कुठून येता काय येतं तेवढं थोडं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सांगितलं तसं जयेश गवडी. ॲक्च्युली मी नाशिकचा आहे आणि माझं इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे नाशिकमध्येच झालेलं आहे प्रॉपर. आणि मी डिप्लोमा राजेश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक इथून नाशिकमधून केलं आहे. डिग्री पण गोखले एज्युकेशन सोसायटीमधून केलं आहे. 2018 डिग्री पासआउट आहे इलेक्ट्रिकलमधून. आणि बेसिकली मी फ्रेशर आहे, त्याच्यामुळे मी कुठं जॉब वगैरे केलेला नाही. डायरेक्ट मी प्रिपरेशनला चालू केलं होतं जेव्हा माझे 2-4 मित्र डिस्कॉममध्ये वगैरे सिलेक्ट झाले होते JEE म्हणून. त्याच्यानंतर विचार केला की आपण पण करू शकतो अभ्यास वगैरे, त्याच्यानंतर मी ही जर्नी स्टार्ट केली. अच्छा, म्हणजे बेसिकली पास आउट इयर 2018 आहे म्हणतात. मग म्हणजे मग डिप्लोमा कधीचा होता? 2015 आणि 18 डिग्रीचा पास आउट. त्याच्यानंतर जॉब पण नाही आणि फक्त मग प्रिपरेशन केलं तुम्ही? ओके ओके. आणि फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये किती जण? तर माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील इथं नाशिकमध्ये व्यापारी बँक आहे, त्याच्यामध्ये ऍज अ क्लर्क म्हणून जॉब करता. त्याच्यामुळं आम्ही ऍक्च्युली नंदुरबार धुळे जिल्ह्यातले आहोत. आमचं पापाच्या जॉबमुळे आम्हाला इकडे यावं लागलं, त्याच्यानंतर आम्ही लहानपणापासून इथं शिकलेलो वगैरे नाशिकमध्ये. हो. आणि आई? आई हाऊस वाईफ आहे फक्त घरी. मला तसे दोन भाऊ आहेत, दोघं पण गव्हर्नमेंट एक्झामचे प्रिपरेशन करताय. म्हणजे लहान आहेत दोघं भाऊ, लहान आहे माझे. अच्छा. आणि म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे कसं आहे, म्हणजे फायनान्शियल कंडिशन बरोबर? माझी फायनान्शियल कंडिशन एवढी काही मिडल क्लास म्हणजे लोअर मिडल क्लास म्हणू शकता तुम्ही. अच्छा. एवढं पण अपर क्लास मध्ये नाही, बट ठीक आहे. की म्हणजे असं काही झालं की म्हणजे काही घेऊन मागितलं आणि ते भेटलं नाही? म्हणजे असं तर खूप हट्ट केला ना आम्ही कधी काय मागितलं. आम्हाला स्वतःला एवढं मॅच्युअर आहोत की कोणती गोष्ट घ्यायची कोणती नाही घ्यायची, एवढं मॅच्युअर पण आपल्यात येऊन जातो वयानुसार. त्याच्यामुळे कधी हट्ट केला नाही काही गोष्टी मागण्याचा, जेवढं आहे तेवढ्यात खुश राहण्याचा प्रयत्न. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन कडे आपण वळूया.
म्हणजे आता तुमचं इथे सिलेक्शन झालंय, तर तुमची कॅटेगरी काय आहे? म्हणजे सिलेक्शन मध्ये कसं राहते की वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या कॅटेगरी मधून येतात, तर त्यामध्ये मग त्यांचं राहते की आमच्या कॅटेगरी मध्ये काय राहते काय राहते कट ऑफ वगैरे, मग ते कॅटेगरी वाईज डिवाइड होतात. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरी विषयी थोडी माहिती सांग. हो, ऍक्च्युली आम्ही एसटी कॅटेगरीतून येतो. मी एसटी कॅटेगरी ते ऑब्व्हियसली सर्वांना माहिती की त्यांची मेरिट वगैरे कमी जाते, तर खूप स्कोप राहतो की जर एखादा थोडाफार अभ्यास करून पण कधी कधी सिलेक्शन होऊन जातं. बट माझं 2019 डिस्कॉमच्या एक्झाम मध्ये पण मी वेटिंग वर होतो, पण अनफॉर्च्युनेटली ती वेटिंग काही क्लिअर झाली नाही. डिस्कॉम जेई ना? जेई म्हणून. अच्छा. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण करू शकतो, नंतर वेटिंग वर आलोच आहे, पुढे अजून अभ्यास केला तर होऊ शकतो. मग 18 एईचा दिला होता का तुम्ही? हा, तो नव्हता दिला. डिस्कॉम नाही, तो नव्हता दिला. अच्छा. त्याच्यात एसटीच्या वॅकन्सी नव्हत्या. त्याच्यानंतर मी 2019 डायरेक्ट जेईचा एक्झाम दिली, त्याच्यात सिरियसली अभ्यास करून दिला होता. त्याच्यानंतर वाटलं की करू शकतो आपण पण अभ्यास, कारण की माझे मित्र 2018 एक लागला, 2019 पण दोन तीन मुलं सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर वाटलं की आपण पण करू शकतो. म्हणजे 18 मध्ये म्हणजे जे मित्र म्हणत आहे ते डिग्री वाले होते का? डिग्री वाले होते. आणि डिप्लोमा वाले पण होते? डिप्लोमा वाले. 19 म्हणजे ते गावातले होते का इकडे? कॉलेज फ्रेंड होते, क्लासमेट होते. अच्छा. आणि मग महाजनको मध्ये मग तुमचा स्कोर वगैरे किती आला? 180 होते वाटते मार्क्स टोटल? हो, टोटल 180 ऑप्टॉप. मला ऍक्च्युली माझे जेईई दोन्ही म्हणून सिलेक्शन झालं होतं. अच्छा. महाजनको मध्ये तर जेईई ला मला 118 होते आणि एईला 107 मार्क्स होते. 118 जेईई ला? हो. आणि 107 एईई ला? आणि म्हणजे दोन्हीच्या सिलेक्शन प्रॉपर होत लिस्ट मध्ये? ओके. आणि त्याच्या आधी वगैरे काही एक्झाम्स वगैरे म्हणजे आणखी कोणत्या एक्झाम्स मध्ये सिलेक्शन झालेलं आहे? हो, माझं तसं आयटी इन्स्ट्रक्टर मध्ये पण वायरमन इलेक्ट्रिशियन पोस्ट साठी सिलेक्शन झालेलं आहे, पण मी ते जॉईन नाही केलं. त्याच्यानंतर हे जेनकोचे दोन होते. जेनकोचे हे दोन आणि आयटीआय इन्स्ट्रक्टर एक, असे तीन पोस्ट आल्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हणजे जर तुमचा अभ्यास वगैरे झाला तर म्हणजे मोस्टली कसं राहते की टेक्निकलचा जर अभ्यास झाला आणि टेक्निकलचं प्रोपोर्शन जास्त असलं कोणत्या एक्झाम मध्ये तर बऱ्यापैकी तुमच्या सर्व एक्झाम कव्हर होऊन जातात. आणि मग कसं म्हणजे थोडंसं नॉन टेक्निकल इकडे तिकडे राहते तेवढं तुम्ही करू शकता तेवढ्या पिरियडमध्ये, म्हणजे नोटिफिकेशन याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम व्हायच्या पिरियडमध्ये तुम्ही नॉन टेक्निकल बऱ्यापैकी केलं आणि टेक्निकल ऑलरेडी असलं तर तुमच्या मॅक्झिमम एक्झाम निघून जातात. जशा यांच्या तीन एक्झाम निघाल्या, जेईई आणि इन्स्ट्रक्टर आयटीआय इन्स्ट्रक्टर, आणि त्यांनी मग आता जेई म्हणजे महाजनको येई प्रिफर केला रॅदर देन दॅट टू पोस्ट, बिकॉज माहिती आहे तुम्हाला की इथे पैसे जास्त आहे म्हणून, म्हणजे सॅलरी जास्त आहे, बेसिक पे जास्त आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असा आहे की म्हणजे जॉईनिंग नंतर बघा, आपलं जे नॉर्मली जॉईनिंग आहे महाजनकोची ते फेब्रुवारीपासून चालू झाली, म्हणजे जॉईनिंग तर जानेवारीमध्ये झाली आणि म्हणजे बोलावणं ट्रेनिंग सेंटरमध्ये फेब्रुवारीपर्यंत झालं, तर मग मनात काय इश्यू झाला तुमचा म्हणजे आता हे 5-6 महिने काय इश्यू होता तो? तर इश्यू असा होता मध्ये की जेईई सर्वांच्या वॅकन्सी जशा लिस्टेड झालेल्या होत्या, सर्वांना ऑर्डर आलेल्या होत्या, आणि एसटी कॅटेगरी आणि विजे कॅटेगरी, विजे आणि एनटी कॅटेगरीच्या मुलांचा प्रॉब्लेम असा झालेला होता की जे रोस्टर असतं आपलं जेनकोचं त्यानुसार जर वॅकंट झाले नाही जागा जेनको मध्ये तोपर्यंत आपल्याला घेत नाही, जर दुसऱ्याचे समोरच्या जागा खाली नाही झाल्या तर मुलांना घेत नाही त्या जागेवर. तर आम्ही गेलो होतो तिथं मुंबईमध्ये, त्याच्यानंतर तिथं प्रॉब्लेम तेच सांगत होते की तुमच्या वॅकन्सी नाही आहेत वगैरे, की तुम्हाला सिलेक्शन आहे तुमचं होईल, बट जोपर्यंत जागा वॅकंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर येणार नाही. पण वॅकन्सीज म्हणजे वॅकन्सीज त्यालाच म्हणतात ना की आमच्याकडे वॅकंट सीट एवढे आहे, तर मग तो इश्यू कसा काय आला? कारण की तेच विचारत होता आम्ही की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कशी काय काढली, त्याच्यात जर तुम्ही वॅकन्सी नव्हते तुमच्याकडे तर तुम्ही वॅकन्सी कसं काय काढल्या? तर ते बोलले की ते आम्ही एक्स्ट्रा काढतो, की एक वर्षाच्या हिशोबाने काढतो, की एक वर्षानंतर लोक रिटायर होता की प्रमोशन भेटतं, त्याच्यामुळे आम्ही एका वर्षाच्या हिशोबाने वॅकंट जागा काढतो. बट अनफॉर्च्युनेटली आमच्या लोकांचे प्रमोशन वगैरे झालेले नव्हते वाटतं, आणि रिटायरमेंट तर झालेले होते, बट ते आमच्या जेवढे जागा खाली होणार होत्या त्या झाल्या नाही, त्यांचं असं म्हणणं होतं. बट ते आम्हाला एवढं सॅटिस्फाईड आन्सर नाही वाटलं की असं कसं का होऊ शकतं. त्याच्यानंतर आम्ही मोठ्या अधिकाऱ्यांना भेटलो वगैरे, मग त्यांनी त्यांना जाब विचारला की काय प्रॉब्लेम आहे, सिलेक्शन झालेलं आमचं, आम्हाला ऑर्डर काय येत नाही. त्याच्यानंतर खूप मतलब परिश्रम करूनच ते सगळं भेटलं आम्हाला.
म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही तिथे गेले. पण तुम्ही जेव्हा आता उल्लेख केला की व्हीजी आणि एनटी तुमची कॅटेगरी तर एसटी आहे, तर मग तुमचं कसं काय तोच कारण होता की सेम 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 रिझन होता आमचं पण की तुमच्या पण जागा नाही. आणि एसटीचे 18 मुलं होते टोटल सिलेक्टेड, दोनच मुलांना ऑर्डर आले होते, 16 मुलांच्या बाकी होते. 18 पैकी दोघांचे आल्या, 16 राहिले होते. आता मग 16 क्लिअर झाले का काही आयडिया? टोटल 16 क्लिअर झाले, वेटिंग पण क्लिअर होणार आहे आता, झालीच असेल मे बी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, जर हे जर पूर्ण ज्यांनी हे जे यांनी सांगितलेलं आहे ते जर आपण प्रूव्ही मानलं आणि तुम्ही जर वॅकन्सीज बघत असाल आता जेवढ्या पण नेक्स्ट एक्झाम आहे, तर सपोज ते पण तसेच करत असाल की वा एक वर्षानंतर जे पण रिटायर्ड होत आहे त्यांची पण वॅकन्सीज म्हणजे पुन्हा एक्झाम न घेता याच एक्झाम मधून कव्हर करायची असेल, तर प्रोसेस थोडी डिले होऊ शकते. तर असं नाही आहे की तुम्हाला बा अपॉइंटमेंट लेटर आलं किंवा तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलं तर मग तुम्ही म्हणजे त्याच्यात जल्लोष बनवत राहा, माहीत पडून जाते की मग 5-5 सहा महिने म्हणजे तुमचं जॉईनिंग येत नाही आणि मग तुम्हाला मग ते थोडी स्ट्रगल फील करावं लागते. तुम्ही सगळ्या जणांना सांगून देता आमचं सिलेक्शन झालं आणि मग ते थोडी स्ट्रगलिंग वाला पिरियड चालू होऊन जाते. मग लोक म्हणतात कधी जात सिलेक्शन झालं. हा थोडा असा काही म्हणजे एखादा इन्सिडेंट आहे का तुमचा की रिझल्ट आपला 18 ऑगस्टला लागला होता 2023 ला, त्याच्यानंतर सर्वांना कळून गेलं की सिलेक्टेड झालेलं आहे. पण त्याच्यानंतर किती महिने झाले आपले डॉक्युमेंट लेट झाले, त्याच्यानंतर जानेवारीत आपले बॅचेस ऑर्डर यायला चालू झाल्या, त्याच्यानंतर आम्हाला तर आल्याच नव्हत्या. त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक जण विचार कधी जाणार आहे तू, कधी जाणार आहे. आता त्यांना काय सांगणार की काय प्रॉब्लेम चालू आहे, ते डेट डिस्कस करत बसलो तर ते म्हणतील तू खोटं बोलतोय, असं होऊच नाही शकत की वॅकन्सी आहेत. आणि म्हणजे याचा अर्थ असे शंका घ्यायची की तुमचं सिलेक्शन झालंय का नाही, याच्यावर डाऊट घ्यायचे. त्याच्यामुळे ते आम्ही अवॉइडच करायचो बोलण्याचा की ठीक आहे चालू गव्हर्नमेंट आहे, प्रोसेसला टाइम लागतो वगैरे. तर मित्रांनो थोडं लक्ष घ्या की डायरेक्ट सिलेक्शन झाल्यावर असं सगळ्याला सांगत नका, बस थोडा 1-2 महिने थोडं जॉईनिंग वगैरे येऊ द्या आणि मग करा. म्हणजे कसं राहते मग आपल्याला थोडं म्हणजे वेगळं फील होते आणि लोक पण मग थोडं जास्त ओव्हर करतात. तर थोडंफार आपलं जॉईनिंग वगैरे येऊ द्यायचं आणि मग थोडंफार म्हणजे सिलेक्शन जर झालं तर आपल्या क्लोज रिलेटिव्हला सांगायचं, बाकी सगळ्याकडे दिंडोरा पिटवायचं काही काम आहे नाही. तर हे आपण यावरून शिकू शकतो, नाही तर मग ते थोडा अनयुज्युअल क्वेश्चन राहते, मग ते टॅकल नाही करता येत आपल्याला, तर थोडं डिमोटिवेटिंग होऊ शकते. आता एक नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मग आता महाजनको पण आलती होती 22 मध्ये आणि ट्रान्सको पण आलती, मग ट्रान्सको मध्ये नेमकं काय झालं? ट्रान्सको मध्ये ऍक्च्युली ट्रान्सको जो फॉर्म भरला होता तेव्हा भरपूर टाइम भेटला होता आपल्याला अभ्यास करायला. आम्ही अभ्यास पण तेवढा केला होता बट 2 टाइम आपले एक्झाम डिले झाले त्याच्याने, परत परत तेच तेच ते. त्याच्यानंतर असं वाटत होतं की लास्ट एक्झाम आहे, याच्यानंतर एक्झाम द्यायच्या नाही. हा त्या तो इतका प्रेशर होता की आपल्याला माहित होतं याच्यानंतर वॅकन्सी येणार नाही. इतका प्रेशरमुळं एक्झाम मध्ये थोड्या मायनर चुका झाल्या माझ्याकडून टेक्निकलमध्ये. टेक्निकलचा जो मतलब पेपर घेतला मी सॉल्व्ह करायला सेक्शन टेक्निकलचा, तो सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे मी 10 प्रश्नांवरच मी हायपर झालो सॉल्व्ह करता करता स्टार्टिंगलाच, की ते प्रेशर घेतलं मी की लास्ट पेपर याच्यानंतर एक्झाम देणार नाही आपण. त्याच्यामुळे माझं नॉन टेक पण खराब झालं, त्याच्यामुळे मला काही मार्क्स पडले नाही. पण महाजनकोच आधी चालतो हो माहिती होतं, बट ट्रान्सको ड्रीम जॉब आहे सर्वांचा, ट्रान्सकोच भेटली पाहिजे याच्यासाठी सगळं चाललं होतं. एवढं ट्रान्सकोचा अभ्यास केलाय त्याच्यामुळे हायपर होऊन आणि त्या बारीक बारीक चुका करून सगळा पेपर खराब झाला होता माझा. त्याच्यानंतर माझं टेक्निकल पण खराब झालं, नॉन टेक पण खराब झालं. पण थोडाफार लेवल जास्तच होती त्या पेपरची, म्हणजे लोक म्हणतात इझी होता, खरंच होता का इझी? तो ट्रान्सकोचा पेपर इझी नव्हता, पूर्ण पॉवर सिस्टीम होतं. जर मिक्स असता तर समजू शकतो बट पूर्ण पॉवर सिस्टीम असल्यामुळे आपण पॉवर सिस्टीम जनरली डीप मध्ये अभ्यास करत नाही जास्त, गेट लेवलचे टाइप क्वेश्चन होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आणि सिली मिस्टेक झाले. त्याच्यामुळे तो प्रेशर आपल्याला माहिती की टेक्निकल मध्ये चुका झाल्या, त्याचा प्रेशर आपण नॉन टेक मध्ये पण निघाला. तिथं पण नॉन टेक मध्ये टाइम नाही, मॅनेजमेंट नाही. म्हणजे तुमच्या म्हणजे शिप मध्ये किंवा क्वेश्चन जेव्हा आले तेव्हा मे बी थोडेफार जे हाय लेवलचे होते जे कॅल्क्युलेटर पार्ट होता थोडेफार खूप न्यूमेरिकल होते, ते वाले न्यूमेरिकल पहिले झाले असतात. मला 10 क्वेश्चन फक्त न्यूमेरिकलचे होते. हा तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता की स्टार्टिंगचे जर काही क्वेश्चन तुमचे म्हणजे हाय लेवल आले किंवा मॉडरेट लेवल आले ते थोडे स्किप करून तुम्ही पहिले पुढे जा आणि काही जे 10-15 क्वेश्चन इझी वाले जे आहे ते अटेम्प्ट करून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता. त्याच्यामुळे जे हे क्वेश्चन हार्ड जे बनतात ना ते इझी होऊन जातात तुम्हाला, म्हणजे त्याच्यातले मॅक्झिमम तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
आणि एक वेळेस तुमचं टेक्निकलचे बऱ्यापैकी 30-35 क्वेश्चन झाले तर मग नॉन टेक मध्ये पण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तर पहिली गोष्ट कशी आहे की तुम्ही जेव्हा एक्झाम हॉल मध्ये जाणार तेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप करणे आपले 15-20 क्वेश्चन इझी वाले करून म्हणजे प्रिपेअर म्हणजे मेन कोणता आहे आपलं टेक्निकल. टेक्निकलचे 10-15 इझी क्वेश्चन जेव्हा तुमचे होणार तर बऱ्यापैकी तुम्हाला एज भेटून जाईल. तर हे तुम्ही यावरून शिकू शकता. मग हे तर शिकले आणि मग महाजनको मध्ये आणखी काय नवीन केलं? म्हणजे महाजनको मध्ये मी ट्रान्सकोच्या टायमाला मी टेस्ट सिरीज घेतल्या नव्हत्या, मॉक टेस्ट दिल्या नाही, त्याचं मला खूप नुकसान झालं. आणि मी जेनकोला काय केलं की खूप सारे टेस्ट सॉल्व्ह केले मी, त्याचा खूप जास्त फायदा झाला. टाइम मॅनेजमेंट समजतं आपल्याला आणि आपण किती वेळ टेक्निकलला द्यायचा, किती नॉन टेक्निकल नॉन टेकला द्यायचा. आणि ऍक्च्युली माझं टेक्निकल थोडंसं वीक आहे बट नॉन टेक मध्ये बरेपैकी चांगले मार्क्स आहे मला. माझं स्ट्रॉंग पार्ट नॉन टेकच आहे, त्याच्यामुळे मी ती चूक सुधारली की आपण किती पण अभ्यास केला, किती बुक्स वाचले टेक्निकलचे, जोपर्यंत आपण टेस्ट देत नाही, टेस्ट सिरीज देत नाही, तोपर्यंत आपल्याला आपली लेवल कळत नाही, टाइम मॅनेजमेंट कळत नाही. त्याच्यामुळे नॉन टेकचा पण तेवढाच फायदा होतो जर टेस्ट सिरीज दिले तर. ते मी खूप सारे टेस्ट सिरीज दिल्या, त्याचा फायदा मला जेनकोला पण झाला. ट्रान्सकोच्या रिझल्ट नंतर चालू केला, टेस्ट सिरीज चालू केला. मग आधी टेस्ट सिरीज दिल्यास दिल्याच नाही, मी फक्त अभ्यास करायचो. टेक्निकलची पण नाही, नॉन टेक्निकल काहीच नाही. असं वाटायचं की आपला टाइम मॅनेजमेंट चांगला आहे, आपण करू शकतो. बट टेस्ट सिरीजचा खरंच खूप फायदा होतो, कारण की आपल्याला टेक्निकलचे नवीन नवीन क्वेश्चन कळतात, बुक्स मधले येत नाही. चांगला टेस्ट सिरीज युज केला तर फायदा होतो त्याचा. आणि मग आता रिसोर्सेस काय काय वापरले तुम्ही म्हणजे आपल्या प्रिपरेशन मध्ये स्टार्टिंग पासून? तुम्ही पहिल्यापासून आपलं एक बुक्स आहे जे साठी वापरलं तुम्ही डिस्कॉमला, तर वी के मेहताचं बुक आहे, त्याचं बेसिक माझं क्लिअर झाले सर्व. त्याच्यानंतर जे बी गुप्ताचं बुक वापरलं, म्हणजे ते एमसीक्यू वाला का थेरी वाला? थेरी वाला वापरायचो मी. आणि जे बी गुप्ताचं एमसीक्यूज प्लस थेरी वालं होतं ते एक बुक वापरायचो. नंतर मग पीडीएफ वगैरे वाचायचो एसच्या, अजून इझी मेड त्याचे मेड इझी त्याचे पीडीएफ वगैरे युज करायचो. म्हणजे विके मेहता थेरी, अजून कोण? जे बी गुप्ताचीच थेरी. आणि क्वेश्चन कुठचे म्हटले? जे बी गुप्ता मध्येच क्वेश्चन आहे ना. क्वेश्चन म्हणजे दोन, एक म्हणजे विके मेहता मध्ये एमसीक्यू नाही का? नाही आहे त्याच्यात पण. त्याच्यात पण म्हणजे विके मेहता, जे बी गुप्ता, मेडिझीचं थोडं थोडं आणि याचे पण काही, याच्या पीडीएफ आणि याचे बुक्स आहे तुमच्याकडे. आणि मग ते तुम्ही ट्रान्सको पर्यंत गेला आणि मग टेस्ट सिरीज कडे. मग टेस्ट सिरीज मध्ये कोणत्या दिले होते? टेस्ट सिरीज मी ते इलेक्ट्रिकल एमसीक्यूज वालेचे घेतले होते, टेक्स्ट बुकचे घेतले होते. अच्छा, ते सॉल्व्ह केले दोन. हो, तर यामध्ये बघा तुम्ही जर याच्या यांचे रिसोर्सेस पाहिलं तर दोन बुक होते, व्ही के मेहता आणि जे बी गुप्ता, आणि बाकी थोडेफार मेडिझी आणि याचे काही पीडीएफ होते. आणि टेस्ट सिरीज मध्ये टेक्स्ट बुक होता यांच्याकडे आणि एक कोणते इलेक्ट्रिकल एमसीक्यू ते टेस्ट सिरीज होती. तर एवढेच रिसोर्सेस यांनी वापरले, याच्यापैकी काही वेगळं काहीच नाही. क्लासेस वगैरे? नाही, मी पहिल्यापासून क्लासेस केलेच नाही, सेल्फ स्टडी करतो पहिल्यापासून. मे बी त्याच्यामुळे जास्त टाइम टेक्निकल एवढा कव्हर नाही झाला माझा. क्लासेस जर जॉईन केले तर त्याचा नक्कीच खूप फायदा होतो, लवकर कन्सेप्ट क्लिअर होता. स्वतः वाचून लवकर क्लिअर नव्हतं पण समोरच्या जेव्हा समजून सांगता तेव्हा लवकर कन्सेप्ट क्लिअर होता. म्हणजे बाबा एखाद्या टीचर आहे तो पहिले समजून घेते आणि मग ते मेन जे समजलेलं आहे ते डिलिव्हर करतात, मग ते लवकर होतात असं म्हणणं. बुक्स वाचून लवकर कन्सेप्ट क्लिअर नव्हते. मग तुम्ही मग काही आधी जे कन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला ह्या टाइम लागला, मग ते कशातून केलं तुम्ही? मग जे कन्सेप्ट क्लिअर नव्हतं, मग युट्यूबवर टॉपिक टाकायचो, युट्यूब वरती जो आपल्याला पाहिजे, जे काही कन्सेप्ट, फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीम, एखादा टॉपिक आहे पॉवर सिस्टीम जो समजत नाही, न्यूमेरिकल झाले त्याचे, तर मग आपल्या गेटचे चॅनल वगैरे आहेत युट्यूब वरती, ते टाकायचे, बघायचे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, तेच ऑप्शन होतं. एक क्वेश्चन असा आहे म्हणजे याच्यातही नाही येतो क्वेश्चन, म्हणजे बघा आता आपण स्टार्ट करतो आणि मग आपल्याला वाटते आता करायचं, कसं करायचं, काय करायचं, आणि मग म्हणजे एक्झामचं शेड्यूल वगैरे पण येतात. मग तुम्हाला असं कधी वाटलं की नाही आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि मग आता आपलं सिलेक्शन होऊ शकते, मग 18 पासून ते इथपर्यंत कोणत्या टाइम मध्ये वाटलं तसं की आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे? स्टार्टिंगला तर वाटलंच नसेल कारण की तेव्हा तुम्ही चालूच केलं होतं, तर कोणत्या इयर मध्ये वाटलं की आता बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे? ऍक्च्युली मी जेव्हा स्टार्ट केलं, मी जेव्हा डिस्कॉम 2019 एक्झाम दिली जेईची तेव्हा जस्ट 4 महिने अभ्यास केला होता, तेव्हाच मला वाटलं होतं की एवढं काही अवघड नाही जेईची पोस्ट काढणे, काही क्वेश्चन पण एवढे काही हाय लेवलचे नसतात. तेव्हाच वाटलं होतं माझं की होऊन जाईल, बट माझं एका मार्कून वेटिंगवर, ते पण मी सिली मिस्टेक केलं होता. त्याच्यानंतर मग
पूरा पीरियड करोनात गेला त्याच्यानंतर ट्रान्सको आला तोपर्यंत खूप अभ्यास झालेला होता बट मी ट्रान्सको मला तेव्हा पण वाटलं होतं की ट्रान्सको सिलेक्शन होईल माझं बट तेव्हा सिली मिस्टेक केल्या त्याच्यामुळं काही झालं नाही पण नंतर जेव्हा जेनको आली जेनको जेव्हा मी एक पेपर दिला होता त्याच्यानंतर मला कन्फर्म होतं की एक तरी पोस्ट आपली निघू शकते. आता सांगा की तुम्ही आता म्हणजे 18 पासून रेग्युलर बेसिसवर अभ्यास चालू होता आणि असेलही तर मग तुमचा डेली शेड्यूल कसा होता प्रिपरेशनच्या वेळेस? मी 18 पास आउट झाल्यानंतर थोडे दिवस गेलो होतो विंड एनर्जी मध्ये 3-4 महिने जस्ट प्रायव्हेट मध्ये. हा प्रायव्हेट मध्ये विंड एनर्जी मध्ये काम केलं 3 महिने. त्याच्यानंतर जेईच्या वॅकन्सी आल्या 19 त्याच्यानंतर मग मी ते सोडून दिलं. सिरियसली अभ्यास करायला लागलो की देऊन बघू कसं काय असतं नाही का. त्याच्यानंतर ते एक्झाम दिल्यानंतर माझा रिझल्ट लागला त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला की करू शकतो आपण त्याच्या मग कंटिन्यू केला. त्याच्यानंतर मी करोनामध्ये 1 वर्ष अप्रेंटिस केले डिस्कॉमची. त्याचा फायदा होतोच नंतर जागा वगैरे एक्स्ट्रा निघतं त्याच्या. त्याच्यामुळे मी ते अप्रेंटिस 1 वर्ष केले. त्याच्यानंतर मी ट्रान्सकोचा अभ्यास करायला लागलो आणि ट्रान्सकोचा अभ्यास माझा शेड्यूल असा होता की सकाळी 8 वाजेला लॅबला जायचो मी त्याच्यानंतर रात्री 8 पर्यंतच लॅब चालू राहायची. पण मी दिवसभर फक्त टेक्निकल करायचो. माझं टेक्निकल थोडं वीक होतं. नॉन टेक मला माहित होतं मी करून गेलो नॉन टेक तरी मी नॉन टेक रोज करायचो. मी 8 ते 5 पर्यंत टेक्निकल करायचो आणि शेवटचे 3-4 तास नॉन टेक करायचो. रोज करायचो नॉन टेकला मी 1 पण दिवस ऑफ करायचो नाही. रोज नॉन टेक करता अभ्यास करायचो. बघा पहिले तुम्ही प्रायव्हेट मध्ये काम केलं 4 ते 5 महिने 18 मध्ये तर म्हणजे तुमचा 18 कम्प्लीट झाला असेल कारण की 18 जुलैला तुम्ही तुमची डिग्री झाली असेल 4-5 महिने म्हणजे तुम्ही 19 जानेवारी पासून मग एक्झामही करत होते जेईची आणि ते अप्रेंटिस जे म्हणत आहे ते पण होत तर ते 12 महिने म्हणजे 20 जानेवारी पर्यंत अप्रेंटिस चालू होते आणि प्रिपरेशन पण एक्झाम पण दिली आणि वेटिंग मध्ये पण आले. मग त्याचा रिझल्ट 20 मध्ये आला होता का जेईचा? जेईचा हा 20 मध्ये आला होता. 20 मध्ये आणि 20 मध्ये आय थिंक मार्च पासून कोविड चालू झाला त्याच्यानंतर आपलं हे पण नाही भेटलं त्यांना. मग कोविड मध्ये मग जेव्हा तुम्ही अप्रेंटिस होते तेव्हा तर नाही करत असेल ना 12 तास लायब्ररीचा अभ्यास? नाही आमच्या इथं एवढं स्ट्रिक्ट नव्हतं घरीच करायचो मग तेव्हा. म्हणजे ते अप्रेंटिसशिप एवढं काही सिरियसली नव्हते करत? नाही मी अप्रेंटिसला ऍक्च्युली नाशिक मध्ये नव्हतो. मी अप्रेंटिस बाहेर होतो मालेगावला करत डिव्हिजन ऑफिसला. हा मग तिथे ऑफिस मध्ये जायला लागत असेल ना? हो जायचो तिथे. म्हणजे मग त्याच्यासोबत कसा अभ्यास करायचा? तिथं रात्री अभ्यास करायचो. तिथे शेड्यूल नव्हता? शेड्यूल नव्हता तिथं. जेवढा टाइम भेटत एवढं थोडं थोडं वाचत राहायचं आणि त्याच्यातून मग तुमच्या जेईचं वेटिंग मध्ये येऊन गेलं एक मार्क्स राहिला. आणि मग तुम्ही हे लायब्ररी जे म्हटलं ते मग कधीपासून चालू केली कारण की कोविड मध्ये तर लायब्ररी बंद होते. हो 1 वर्ष तर घरीच अभ्यास केला याच्या कोविड मध्ये 20 ते 21 सपोज. हा तर ट्रान्सकोचे हे पण नव्हते आलेले आपले तेव्हा घरीच अभ्यास केलेला. जेव्हा ट्रान्सकोचं वॅकन्सी वगैरे आले तेव्हा लॅब परत चालू झाले. आमच्या इथे एवढं स्ट्रिक्ट नव्हतं पण लॅब वगैरे चालू होतं थोडे थोडे नंतर चालू झालं होतं. कुठे? नाशिक मध्येच होते ना लायब्ररी? अच्छा कोणत्या एरियातली? आम्ही नाशिक मध्ये भगूर येते प्रायव्हेट आहे. अच्छा म्हणजे भगूर तुमचं गाव आहे ना? हो. मग त्या गावामध्ये लायब्ररी? हो सावरकरांचं गाव आहे ना मोठं आहे. हो. अच्छा येथून किती किलोमीटर आहे? इथून आपले एनटीसी पासून 9-10 किलोमीटर. अच्छा लायब्ररीची पूर्ण व्यवस्था. मग तुम्ही 12 तास करायचे जेवण वगैरे? हा मध्ये घरी जायचो मी. घरी जवळच होतं लॅब पासून जेवायला वगैरे घरीच जायचो. मग हा तुम्ही 21 ते 22 22 च्या डिसेंबर मध्ये होता म्हणजे जवळपास 23 पर्यंत कारण की 31 डिसेंबरला होते वाटते ट्रान्सको. म्हणजे 2 वर्ष तुम्ही रेग्युलर 12 आवर्स फॉलो केलं? हो तेवढं शेड्यूल होता कारण की ट्रान्सको एकच डोक्यात होता ट्रान्सको. मग ते म्हणजे मग मध्यात ब्रेक वगैरे काही? हा ब्रेक वगैरे घेत राहायचं असं कंटिन्यू. साहजिक आहे कोणी बसणार ना अभ्यासाला बट शेड्यूल फॉलो करायचे 2-2 तास 1-1.5-1.5 तास कंटिन्यू बसायचं. म्हणजे त्याला आपण डिवाइड केलेलं होतं म्हणजे 2-1 तास बसला मग थोडा ब्रेक घेतला. सकाळी 8 ते 12 थेरी वाचायचं. दुपारी आपल्याला वाचता येत नाही बोर होतं त्याच्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे 5 पर्यंत नंतर मग नॉन टेक करायचं रात्री. आणि मग रिव्हिजनचा स्लॉट वगैरे होता? एकदा सर्व थेरी वगैरे वाचून झाली का त्याच्यानंतर रिव्हिजनला मी डिसाइड केलं होतं म्हणजे टाइम टेबल माझा 2-3 महिन्याचा की एवढे एवढे टॉपिक कव्हर करायचे त्याच्यानंतर रिव्हिजन पण करायची एक्झामच्या 1 महिना पहिले पण रिव्हिजन करायची. अच्छा
ते एक्झामचे एक महिना आणि तिकडे काय म्हटलं एक एक तास शेवटी शेवटी ठेवला होता का रिव्हिजनचा? नाही, रिव्हिजन नव्हतो करत मी, म्हणजे थेअरीच्या स्लॉट मध्येच, म्हणजे पहिले थेअरी कम्प्लीट करून घेतली मग त्याच्या जागी रिव्हिजन, म्हणजे तेच थेअरी डबल वाचणं म्हणजे रिव्हिजन. तर सकाळचे 2-3 तास रिव्हिजन आणि मग एमसीक्यू मग नॉन टेक असा शेड्यूल होता. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, सपोज आता तुमचं गावाचं माहित नाही पण नॉर्मली जे राहते गावात, म्हणजे थोडंफार आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आपले आजूबाजूचे किंवा आपल्या मोहल्ल्यातले किंवा आपल्या गावातले पूर्ण जण बऱ्यापैकी ओळखते, म्हणजे काय करत आहे कसं करत आहे, त्याच्यामुळे मग कसं म्हणजे लोक विचारते काय करतं कसं करतं, तर मग ते कसं हॅन्डल केलं पीयर प्रेशर सोशल प्रेशर? पहिले तर वाटायचं की इंजिनिअरिंग झालेली काहीतरी जॉब करायला पाहिजे काय लायब्ररीमध्ये. सर्व पहिले पहिले म्हणायचे की काय लायब्ररीत जॉब का नाही करत, आजूबाजूचे पण म्हणायचे इंजिनिअरिंग झाली काय करतोय इतके वर्ष. बट मी घरच्यांचा पण फुल सपोर्ट होता की काही नाही कंपन्यांमध्ये ठेवलेलं आमचं आहे, तुम्हाला तुम्हाला जोपर्यंत अभ्यास करायचा तोपर्यंत अभ्यास करा, आम्ही पुरवतो. मग आम्ही कोणाच्याकडे लक्ष नाही दिलं की कोण काय म्हणतंय, आम्ही लायब्ररी जायचो यायचो. आम्हाला माहित होतं की आपण करू शकतो, त्याच्यामुळे आम्ही मी तर करतच होतो. पण माझ्या नंतर माझे दोघं भाऊ पण लायब्ररीचा अभ्यास अजून पण करतायत, काहींचे दोघांचे म्हणजे एखादं झाले सिलेक्शन, एक आहे अजून. कुठे? ZP मध्ये. ते इंजिनिअरिंग नाही नाही, त्यांचं बीकॉम झालेलं आहे एकाचं, एक दोघांचं बीकॉम झालेलं आहे आणि एकाचं सिलेक्शन झालेलं आहे. अच्छा, तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणून देजा माझ्याकडून. आणि असं काही एखादा म्हणजे किस्सा आहे का बा, म्हणजे एकदम रिलेटिव्ह आलं आणि तुम्हाला काही बोलून गेला असं काही आहे का? म्हणजे प्रिपरेशनच्या वेळेस ते जे घटना राहते ते लक्षात राहते, अरे यार हे कसं काय बोलून गेलं एवढं कसं काय. एवढं रिलेटिव्हचं नाही, रिलेटिव्ह सोबत सहसा एवढे नव्हते बोलत, कारण त्यांना माहित होतं की अभ्यास करतोय. एवढं मॉडर्नाइज झाले लोक की एवढं नाही करत, पण आजूबाजूचे लोक गल्लीतले वगैरे त्यांचं लक्ष राहतं काय करतोय काय नाही, की इंजिनिअरिंग झाली अजून घरीचे. बट सगळ्यांना आन्सर करायला आपण काही आन्सरेबल नाही, सर्वांना आन्सर करत फिरायला, त्याच्यामुळे इग्नोर करायचं बस एवढंच काम. पण असं काही झालं नाही, म्हटलं नाही तुम्हाला? म्हणतात बट काही म्हणजे फ्रंट टू फ्रंट नाही, फ्रंट टू फ्रंट नाही म्हणू शकत, फेस टू फेस काही म्हटलेलं नाही. आता काही जे एस्पिरंटचे काही डाऊट राहते ते तुम्हाला विचारतो. तर नेक्स्ट डाऊट आहे की म्हणजे मुलं कसं आहे नॉर्मली कसं जशी एक्झाम जवळ आली तर मग ते टेन्शन येते. आता म्हणजे कोणी कोणी आधीच्या पण एक्झाम दिल्या मग त्यांचं एक्झाम मध्ये झालेलं नाही, किंवा मग आता जर पाहिलं तर एक्झाम दिले होतात, जसं आता डिस्कॉम ट्रान्सकोच्या चालू आहे आणि आपल्या पण ट्रान्सकोच्या डिस्कॉमच्या डिले झालेल्या होत्या, तर मग त्यांना काय सल्ला देणार? म्हणजे एक्झाम आहे टेन्शन आहे, कोणी कोणी मग डिले झाला आहे, कोणी कोणी खूप आधीचे पास आउट आहे, तर त्यांच्यासाठी काही सल्ला? म्हणजे आता तुम्ही पण आता एवढ्या सारे जर्नी केली होती, कोविड वगैरे आला, ते कसं हॅन्डल केलं? आपलं सर्वांनाच माहिती ट्रान्सकोच सगळ्यात भारी एक्झाम्पल आहे की डिले एक्झामचं काय होतं, काय प्रेशर येतं. आपलं ट्रान्सकॉली आणि 2 वर्ष गॅप, त्याच्यानंतर ट्रान्सकॉली त्याला 1 वर्ष गॅप, त्याच्यानंतर इतकं प्रेशराइज तर साहजिक होतं. बट तो प्रेशर घेऊन जर तुम्ही स्टडी केला आणि तो प्रेशर घेऊन तुम्ही एक्झाम हॉलला गेले तर साहजिक आहे तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसं भेटणार नाही. जे माझ्यासोबत झालं की मी इतकं प्रेशर घेऊन गेलो ट्रान्सकोला, त्याच्यानंतर जसं रिझल्ट पाहिजे तसं भेटत नाही. त्याच्यामुळं नेक्स्ट आपली एक्झाम होती जेणेकरून, तेव्हा मी फ्री माइंडेड गेलो होतो, म्हटलं जे होईल ते होईल बघून घेऊ, जास्त टेन्शन घेतलं तर असं होतं ट्रान्सको सारखं. मी जेणेकोला लिटरली काहीच टेन्शन घेतलं नाही, मी ज्यात जाऊन जेवढा अभ्यास केलेला तेवढं ते जाऊन अप्लाय केलं. आणि त्याच्यामुळे टेन्शन घेऊन आपल्यावरच प्रेशराइज करतो स्वतःला आपण, आणि त्याच्यामुळे आपण सिली मिस्टेक सुद्धा करून येतो एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला एवढं प्रेशर घेऊन एक्झाम हॉलमध्ये नाही जायचं, त्याच्यामुळे ना टेस्ट सिरीज द्यायला चालू करायचं, सिरियसली टेस्ट सिरीज द्यायच्या, रोज टेस्ट सिरीज द्यायच्या एक्झामच्या पहिले, आपण आप प्रेशर कमी होऊन जातो. म्हणजे तुम्ही मित्रांनो इथे समजू शकता तुम्हाला काही डिस्टर्बन्स वाटत असेल पण ते आम्ही जनरेटेड नाही करत आहे, आउटसाइड जे आहे आता दिवाळीचा थोडाफार माहोल आहे त्यामुळे फटाके वगैरे इथे जडत आहे, तर थोडाफार तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. तरी पण ऑडिओची क्वालिटी आम्ही बेटर करण्याचा प्रयत्न केला आहे, नॉर्मली चांगलीच क्वालिटी तुम्हाला येत असेल पण आउटसाइड आता ते कंट्रोल नाही करू शकत आणि पॉडकास्ट पण करायचा आहे आपल्याला, तर थोडंसं आता 2-4 फटाके इथे फुटत आहे. पण जर या आधीचा जर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर यांचं ऐकलं असेल तर टेन्शन घेऊन तुमचा काही फायदा तर होणार नाही.
सरळ गोष्ट आहे. आणि तुमचा अभ्यास असले तर सिलेक्शन पासून पण तुम्ही आले कोणी रोखू शकत नाही. तर मग टेन्शन कसं राहते, सेल्फ मेड राहते, म्हणजे आपणच घेतो. म्हणजे कसं राहते, तेव्हा आपलं सिलेक्शन नाही राहत, मग आजूबाजूचे काही बोलत असते आणि मग ते आपल्या कानावर पडते, किंवा मग घरच्याला कोणी विचारत असते की तुमचा मुलगा काय करत आहे, मुलगी काय करत आहे, आणि मग ते मग आपल्याला येऊन कसं तरी कळते, मग आपल्यालाही वाटते की आता होणार नाही होणार, मग थोडंफार टेन्शन मध्ये कसं राहते, जे चांगलं व्हायचं ते पण राहते. आता तुम्ही एक मार्गाने जाणार किंवा मग अर्ध्या मार्गाने जाणार किंवा पॉईंट वन मार्क्स मध्ये जाणार, तुम्ही गेला तर तुमचाच नुकसान आहे. आणि मग ते कसं, टेन्शन मुळे जर तुम्ही तसं करून घेतलं तर मग तुमचाच लॉस होऊन जाणार. तर मग टेन्शन नका घेऊ, तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. म्हणजे जसं यांनी सांगितलं, टेस्ट देत राहाल तुम्ही तर मग प्रॅक्टिस होत राहील आणि कॉन्फिडन्स बुस्ट अप राहील शेवटपर्यंत. आणि मग टेन्शन यायचा प्रश्नच नाही, कारण की तुम्ही जर अभ्यास झाला असेल तर तुम्ही ज्या रँकची लिस्ट राहते टॉप 30 वगैरे टॉप 10 मध्ये, जशी पण तुम्ही टेस्ट सिलेक्ट कराल त्याप्रमाणे त्यामध्ये येत राहाल, तर मग टेन्शन याची गरजच नाही. पण तुम्ही जर टेस्ट सिरीज मध्ये जर मागे असाल तर आपापच टेन्शन येणारच आहे. मग ते इंडिकेटरही तेच करत आहे की तुमचा अभ्यास नाही आहे बाकी मुलांसारखा. तर मग तेव्हा तर टेन्शन आलंच पाहिजे, कशासाठी, अभ्यास करासाठी. आणि मग अभ्यास झाला की आपोआप रँक येणार आणि टेन्शन कमी होणार. सो टेन्शन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू तुमचा अभ्यास. तर ते तुम्ही गृहित धरा आणि टेन्शन घेऊच नका शेवटपर्यंत. जे येते तेवढं करून येणार आणि तुमचं बऱ्यापैकी होऊन जाईल. आता एक असा क्वेश्चन आहे, नॉर्मली सगळेच जण विचारतात, आता तुम्ही महाजनको मध्ये वर्किंग, म्हणजे आता इथं ट्रेनिंग घेत आहे, तर एक म्हणजे जास्तच विचारते क्वेश्चन की ट्रान्सको बेटर आहे की जनको बेटर आहे. आता तुम्ही इथं काम करत आहे तर तुम्हाला काय वाटते काय बेटर आहे? फ्रँकली स्पीकिंग तर मी जेनको ते आता, बट जेनको जेवढे पण मुलं त्यांचा फीडबॅक ऐकला तर तो थोडासा ट्रान्सकोच्या साईडनेच येतो. आणि ट्रान्सकोच्या किती पण मुलांना विचारा, त्यांनी अजून पण निगेटिव्ह फीडबॅक दिलेला नाही ट्रान्सको बद्दल, साहजिक आहे. त्याच्यामुळं जेनको म्हणजे एवढं तरी ठीक आहे, 19-20 म्हणू शकतो, बट ट्रान्सको थोडस बेटर आहे. कोणत्या टर्म मध्ये? आपण जसं वर्क आहे कामाची, जे आपल्याला जेनको म्हणजे काय झालं, ऍज अ फॅक्टरी म्हणूनच झालं, फॅक्टरी मध्ये काम करण्यासारखं. तसं ट्रान्सको मध्ये तसं नाही, ट्रान्सको मध्ये प्रॉपर काय म्हणतात त्याला, ऑफिसवर सारखं हो. तसं इथं नाही, इथं ऍज अ फॅक्टरी वर्कर सारखंच तुम्हाला काम करावं लागतं. तर तुम्ही इथे बघू शकता की म्हणजे असं काही एवढा काही आहे नाही, म्हणजे तुमच्याकडे ट्रान्सको नसेल तर मग तुम्हाला जनको पण चांगला आहे. पण आता कसं राहते, रिक्रुटमेंट जेव्हा आली नाही आणि तुमचं जनको मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही काय म्हणाल, जनको चांगला आहे कारण की तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही. पण जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन येते तेव्हा तुम्ही ट्रान्सको प्रिफर करा, कारण की कसं राहते, इथे जर पाहिलं तर मेकॅनिकलचा बऱ्यापैकी हिस्सा आहे, म्हणजे मेकॅनिकल पार्ट आहे ना मूव्हिंग पार्ट, तर मेकॅनिकलचं जास्त डॉमिनन्स आहे. आपलं जे आहे इलेक्ट्रिकल तर जनरेटर पासून चालू होते, तर मग आपले जे इथं जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर मेन दोनच कंपोनंट आहे, तेवढे इलेक्ट्रिकल जे आहे. बाकी पण जे ऑक्झिलरीज आहे म्हणजे जे सगळे गोष्टी आहे ते तर मोटरवरच चालणार आहे, ते पण आपल्याकडेच येते इलेक्ट्रिकल. मग त्याच्यात मेंटेनन्स वगैरे आहे. म्हणजे इथं कसं आहे, शिकासाठी खूप सारं आहे. तर तुम्हाला शिकायचं असेल किंवा म्हणजे खूप आहे ना, मेकॅनिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, इलेक्ट्रिकल, तर तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये करू शकतात. आणि इथं मशिनरीज मोठ्या मोठ्या आहेत. तर तुम्ही जर ट्रान्सको मध्ये गेला तर तुम्हाला जनरेटरवर काम नाही करता येईल. आणि ह्या ज्या वाले ऑक्झिलरीज आहे इथे नाही येऊ शकत ना. मग तर तुम्हाला इथं काम करायचं असेल तर इथंच यावं लागेल. ट्रान्सको मध्ये बऱ्यापैकी पूर्ण इलेक्ट्रिकल राहील, कारण की तिथं ट्रान्सफॉर्मर राहील, फक्त ट्रान्सफॉर्मरच राहील तिथे. तर मग तुम्ही तिथं काम करू शकता. आणि तिथं मूव्हिंग पार्ट नाही आहे तर मग तुमच्या हात वगैरे काही काळं होण्याचा प्रश्नच नाहीये. आणि मग बाकी टेक्निशियन वगैरे इथे पण आपल्याला करावं नाही लागत, पण कधी कधी करावं लागेल ना, कारण की आपल्याला जर काही फॉल्ट वगैरे आला तर मग थोडेफार आपलं ऑफिस वर्क सारखं इथं एन्व्हायरमेंट राहत नाही नॉर्मली, कारण की थोडा एरिया कोल वगैरे सगळं हँडल वगैरे करावं लागते. तर थोडंफार फॅक्टरी सारखं तुम्ही येते समजू शकता. तर तुमचा कॉल आहे, आता तुमच्याकडे ऑप्शन पण नाही आहे, तुम्ही महाजनको मध्ये नाही येऊ शकत. आता टेक्निशियन वाले येऊ शकतात, त्यांची रिक्रुटमेंट आहे, पण तुम्ही येऊ नाही शकत. आता तुमच्याकडे आता डिस्कॉम मध्ये पण तुम्ही जाऊ नाही शकत जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर. मग तुमच्याकडे आता ट्रान्सको ऑप्शन आहे, बाकी पण मग सेंट्रल लेवलच्या एक्झाम आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. तर ते आता डिपेंड करते, आता आम्ही आलो आहे तर येथे तुम्ही नाही येऊ शकत, आता एक्झामच नाही तर कसं काय येणार. तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पण यांच्या मते ट्रान्सको बेटर आहे, तर तुम्ही ट्रान्सकोसाठी प्रिपेअर करतच असाल असं मला वाटते. आणि तुमचं सिलेक्शन पण होऊन जाणार जर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास असेल तर. आता जो नेक्स्ट क्वेश्चन राहते,
की यही जे जर इलेक्ट्रिकल आहे तर त्यांचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते राहते टेक्निकलचे? ट्रान्सको साठी का जनरली जनरल एक्झाम साठी? हा म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम कव्हर होईल लेवलच्या. इम्पॉर्टंट टॉपिक्स आपले आता मागच्या ट्रान्सको पासून बघितले तर पॉवर सिस्टीम हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक झालेला आहे. जेवढे पण आपले एक्झाम होत आहे पॉवर सिस्टीमवर बरेच क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर मशीन आहे, इलेक्ट्रिक मशीन, पॉवर इलेक्ट्रॉनिक झालं, मेजरमेंट आहे, अनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल आहे, आणि जर एची असेल तर मग कंट्रोल सिस्टीम वगैरे एवढे करावंच लागतील. जेई मध्ये आणि एई मध्ये म्हणजे कोणते सब्जेक्ट, म्हणजे एई मध्ये आई येते आणि जेई मध्ये येत नाही? एई मध्ये आपले एक सब्जेक्ट ऍड होतो कंट्रोल सिस्टीम आणि बस तो एक ऍडिशनल राहतो. नेटवर्क अनालिसिस त्याच्यातले पण थोडेफार जास्त क्वेश्चन एई साठी येऊ शकतात. हा तर म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की दोन चार सब्जेक्ट असे आहेत जसं सिग्नल अँड सिस्टीम, मायक्रो प्रोसेसर वगैरे, हे एई मध्ये येते, कंट्रोल सिस्टीम एई मध्ये येते ॲज कम्पेअर टू जेई. जेई मध्ये येणार सगळं पण ते थोडं बेसिक राहत, एकदमच बेसिक आणि लेवल पण कमी राहते. तर हे तर सब्जेक्ट सांगितले तुम्ही, काही स्पेसिफिक टॉपिक्स आहे का तुमच्या लक्षात की ते येतात बा कोण, म्हणजे पॉवर सिस्टीम मध्ये हे टॉपिक आहे काही, किंवा मग तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करत होते तुम्हाला त्याच्यावर जास्त क्वेश्चन भेटत होते काही आठवते आता? पॉवर सिस्टीम मध्ये स्विच गेअर आहे, स्विच गेअर प्रोटेक्शन फॉल्ट्स आहे, त्याच्यानंतर बेल म्हणजे त्याच्यात अंडरग्राऊंड केबल वर क्वेश्चन राहता, अंडरग्राऊंड केबल झाली, त्याच्यानंतर ओव्हरहेड लाईन्स तो एक मेन टॉपिक्स आहे, त्याचे लॉसेस वगैरे, त्याच्यानंतर लोड फ्लो, अजून बऱ्यापैकी बघ आहे यांना थोडंफार आठवत नाही आहे, पण असं टॉपिक कसं आठवत नाही नॉर्मली, कारण की असं एक्झॅक्टली तेव्हाच्या तेव्हा कसे काय टॉपिक काय पूर्ण लिस्ट थोडी पाठ राहते, पण नॉर्मली अभ्यास झाल्यावर तुम्हाला माहितच पडून जाईल की याच्यातून एवढे एवढे क्वेश्चन येते आणि ते बऱ्यापैकी राहतेच म्हणा. तुम्ही जर बऱ्यापैकी अभ्यास केला तर जे तुमचे टेस्ट वगैरे मध्ये क्वेश्चन येते ते टॉपिक इम्पॉर्टंट सरळ सो, आणि जे पण आता लेटेस्ट एक्झाम होते त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन येत आहे असं नॉर्मली कोणाचे जनरली तेच रिपीट होत राहतात, त्याच टॉपिक वर क्वेश्चन रिपीट झाले आय थिंक यावेळी. त्यामध्ये कसं टॉपिक्स पण रिपीट होतात आणि त्याचे क्वेश्चन पण ऍज इट इज रिपीट होतात, म्हणजे आज हे विचार सपोज दोन पॉईंट आहे एका टॉपिक मध्ये, आज पहिला पॉईंट विचारला दुसऱ्या एक्झाम मध्ये दुसरा विचारा किंवा मग तिसऱ्या एक्झाम मध्ये दोन्ही विचारा, पण टॉपिक तेच राहतात, कन्सेप्ट पण तेच राहतात. तुम्ही जर बऱ्यापैकी क्वेश्चन करून गेले तर बऱ्यापैकी तुमचे ते 40-50 क्वेश्चन तर 100% होऊनच जातात, एक्झॅक्टली लिस्ट काही सांगता येणार नाही. आणि आता जो शेवटचा क्वेश्चन आहे, IMACB आपलं रिक्रुटमेंट करते जनको ट्रान्सको डिस्को, तर त्यामध्ये मग त्याचा सिलेबस नेमका काय असते? काही म्हणजे सिलेबस लिहिला नाही राहत त्याच्यात, तर मग काय पकडायचं काय सिलेबस तुम्हाला? IMACB मध्ये जनरली आपलं पॉवर सिस्टीम, पॉवर सिस्टीमवर भरपूर क्वेश्चन असतात त्याच्याच रिलेटेड आहे IMACB. त्याच्यानंतर मशीनवर सहसा जास्त फोकस नाही करत ते, मशीनवर जास्त क्वेश्चन नसतात, ट्रान्सफॉर्मर सोडलं तर जास्त क्वेश्चन विचारत पण नाही, न्यूमेरिकल पण विचारत नाही जास्त मशीनवर. तर मशीन थोडस ते साईडलाच करतात, बट पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक्स वर जास्त फोकस राहतो त्यांचं. मेजरमेंट झालं, मेजरमेंटवर पण जास्त क्वेश्चन विचारतात ते. असं ओव्हरऑल तर ओव्हरऑल तुम्ही पॉवर सिस्टीम मशीन मध्ये म्हणजे क्वेश्चन का बरं नाही विचारत असं असेल, थेरॉटिकल येऊन जातात, पण जर न्युमरिकल आले तर ते थोडं करणं थोडं डिफिकल्ट जाते, कारण की मग कॅल्शियम वगैरे लागत त्यामुळे तो पार्ट राहते. बाकी मेजरमेंट वगैरे जे कोर सब्जेक्ट आहे आपले, म्हणजे थोडं थोडं तुम्हाला थेरी आणि न्युमरिकल जे इझीवाले राहते तेवढं करायचं राहते. ते 4-5 सब्जेक्ट आहे आणि ते एई जेईचे थोडं थोडं डिफरन्सेस आहे, तर तेवढं करा लागेल. पूर्ण पण नाही वाचायचं, पूर्ण तुमचे बीटेकचे सब्जेक्ट तुम्ही नाही करायला पाहिजे. जे येते विचारते नॉर्मली जे आता तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर उचलून घ्यायचा एई जेईचा, त्याच्यात कोणकोणते सब्जेक्ट आहे ते तुम्हाला माहित पडते. जेईचे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सिलेबस वगैरे भेटून जाईल, एईचा तोच राहते फक्त थोडा हाय लेवल, आणि एक दोन सब्जेक्ट जे आधी आम्ही डिस्कस केले ते ऍड ऑन राहते, बस तेवढाच राहते सिलेबस. आता एक नॉर्मलच क्वेश्चन आहे, आता तुम्ही येथे जॉईन केलेला आहे, आता तुम्हाला म्हणजे कसं वाटते इथं येऊन, म्हणजे काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे आल्यापासून वाटतंय की आपलं सिलेक्शन झालेलं आहे फायनली ट्रेनिंग सेंटरला आल्यावरती, कारण की ऑफकोर्स लेट झालेलं आहे थोडस, ठीक आहे, बट भेटलंय, लेट पण भेटलेलं आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय की आता नवीन काहीतरी जर्नी चालू आहे तिथून. त्यानंतर
बस थोडंफार आता येते म्हणजे तुम्हाला असं वाटते की काहीतरी एक एंड झाला आहे आणि नवीन काहीतरी नवीन चालू जर्नी झाला. काहीतरी चालू होणार आता. हा आणि शेवटचा एक क्वेश्चन आहे, बघून घेतो आणखी काही आहे का. आता आपले जे व्ह्यूवर्स आहे 2.4K आहे, आता तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल तर सबस्क्राईब करून घेतला असेल. आता 2.4K वरून हे वाढेल अशी मी आशा करतो, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. 3K म्हणाले आम्हाला थोडं बरं वाटेल. तर आपले जे व्ह्यूवर्स आहे ना ते आता ये जे मॅक्झिमम प्रिपेअर करणारे आहे, तर काय सजेस्ट कराल, काय म्हणजे काय सल्ला राहील तुमच्याकडून, जो मेन इम्पॉर्टंट असं वाटते की तुम्ही त्यांना द्या. माझा एकच सल्ला राहील त्यांना की जर तुम्ही अभ्यास एकदा चालू केलेला आहे तर तो थांबू नका जोपर्यंत पोच निघत नाही. एक दिवस नक्कीच तुमचं कामाला यश भेटेल, त्याच्यामुळं खचून जाऊ नका. आणि टाईम लागेल, गव्हर्नमेंट आहे, साहजिक आहे की टाईम लागतो, त्याच्यामुळे ते टाईमाचा विचार न करता अभ्यास करत राहा आणि चांगला अभ्यास करा की जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. तर आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, आणि आता तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि मी आणखी पण काही मित्रांना येथे घेऊन येणार, ते बी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन ENTC सगळ्या ब्रांचवाले आहे, मेकॅनिकलवाले पण आहे. तर तुम्ही तुमच्या कमेंट लिहू शकता, आणखी काही क्वेश्चन असेल तर ते पण लिहून घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. थँक्यू जयेश, तुम्ही काही वेळ दिल्याबद्दल आम्हाला, आणि तुमच्या पुढील जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.